नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीचा पाठ अँड्रॅकॉल्स अँड लॉयन हा बघणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू चॅप्टर. द नेम ऑफ द चॅप्टर, द नेम ऑफ द लेसन इज अँड्रॅकॉल्स अँड द लॉयन. सो लेट्स सी द लेसन. लॉन्ग लॉन्ग अगो देर लिव्ड अ काइंड, जेंटल अँड कॉर्टियस मॅन कॉल्ड अँड्रॅकॉल्स. Many years back, the courteous and kind man was lived. Far, far varshapurvi, ek dayalu namra manus rahat hota. But he had a very cruel master. But his owner was very cruel. Tyacha jo kai malak hota, to far nishthur hota. In those days, kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. In those days, peoples were sold in the market. That men called as slaves. त्या काळी गुलाम आणि नौकरशाही ही एक पद्धत होती. And Andracles was a slave. आणि अँड्रॅकॉल्स जो काही होता तो हा गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स अँड द वर्क ऑफ द स्लेव वॉज टू वर्क देअर मास्टर्स. जे कोणी गुलाम होते त्या गुलामांचं एकच काम होतं, त्यांनी त्या मालकांसाठी काम करायचं. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. दे हॅड टू डू बट देअर मास्टर टोल्ड. मास्टर म्हणजे मालक. इथं मालक हा अर्थ घेतले नाही. मालकांनी जे काही काम सांगितलं तेच काम त्यांनी करायचं. त्यांनी म्हणजे गुलामांनी करायचं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स, इवन वेन दे वेर अनहॅपी विथ देअर मास्टर्स. अँड द स्लेव्स वेअर नो राईट. दे वेर नो फ्रीडम. They are totally slaves of their masters. त्यांना कुठल्याही पद्धतीचं स्वातंत्र्य नव्हतं. Even when they were unhappy with their masters, whatever it may be, they were happy or unhappy. त्यांचा आनंद आणि दुःख, ते आनंदात आहेत की दुःखात आहेत, याची कुठल्याही पद्धतीची पर्वा तो मालक करत नव्हता. They could not leave him. They were bound by law to obey their masters, however weak he might be. And they were bound by the law. The slaves were bound by the law. They should have to obey their masters. आणि हे जे काही गुलाम होते ते कायद्याने बांधलेले असायचे. कितीही त्यांच्यावर अन्याय झाला, जुलूम झाला, तरी देखील त्यांना कुठल्याही पद्धतीचं स्वातंत्र्य नव्हतं. अँड्रॅकॉल्स डिड नॉट लाईक हिज हर्टलेस वीकड मास्टर्स. इन द फर्स्ट स्टांजा, इन द फर्स्ट पॅसेज वी लर्न अँड्रॅकॉल्स वॉज व्हेरी काइंड हर्टेड, व्हेरी कॉर्टियस मॅन. आपण बघितलं की अँड्रॅकॉल्स हा साधा सर्वसाधारण एक नम्र माणूस होता आणि त्याला अशा पद्धतीची मालकांची निष्ठुरता त्याला आवडत नव्हती. हर्टलेस म्हणजे हृदय नसलेला किंवा निष्ठुर माणूस. जो कोणी मालक असेल होता त्याची वागणूक त्याला आवडायची नाही. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन वीप देम. हिज मास्टर मीन्स ओनर स्टार्व्ड देम अँड वीप देम. स्टार्व म्हणजे भुका ठेवायचा किंवा उपाशी ठेवायचा. त्याचे जे काही मालक असेल ते यांना उपाशी ठेवायचे. बिपड म्हणजे मारायचे, पण मारहाण पण करायचे. अँड्रॅकॉल्स फेल्ड दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच ए मास्टर्स. अँड अँड्रॅकॉल्स सॅड दॅट इट वॉज बेटर टू डेथ. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह. I don't want to serve
धिस वीकड मास्टर, याच्यापेक्षा मरण बरं, अशा माणसाची गुलामी करण्यापेक्षा मरण स्वीकारलेलं बरं, असे विचार अँड्रॅकॉल्स करू लागला. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. अँड दॅट्स वाय ही वॉज सर्चिंग टू एस्केप, ही वॉज फाइंडिंग अपॉर्च्युनिटी टू एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ दॅट क्रुएल मास्टर. आणि म्हणून तो संधी शोधू लागला, संधी बघू लागला की याच्या ताब्यातून, या निष्ठुर मालकांच्या ताब्यातून आपण इथून पळून जायचं, याची तो संधी शोधू लागला. आणि त्याने संधीचा फायदा घेतला आणि तो तिथून पळाला. नाऊ ऑल दो अँड्रॅकॉल्स हॅड दस रन अवे, ही वॉज नॉट अ कावर्ड. अँड्रॅकॉल्स वॉज कॉटियस मॅन, ही वॉज अ ब्रेव मॅन, ही वॉज नॉट अ कावर्ड. कावर्ड म्हणजे भित्र. दस ही वॉज रन अवे, तो तिथून पळाला. तो पळाला याचा अर्थ तो भित्र होता का? नाही. ही वॉज अ कॉटियस, कॉटियस म्हणजे अनम्र. अँड ही वॉज अ ब्रेव मॅन, तो शूर देखील होता. ही टूक शेल्टर इन द फॉरेस्ट, ही टूक शेल्टर इन द फॉरेस्ट, इट मीन्स ही वॉज लिव्ड इन द फॉरेस्ट. शेल्टर म्हणजे निवारा. आणि तो तिथून पळाल्यानंतर तो त्या जंगलामध्ये त्याने आश्रय घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ अ वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. ही वॉज नॉट अफ्रेड दॅट वाईल्ड बीस्ट, दॅट वाईल्ड बीस्ट वॉज रोम इन द फॉरेस्ट. आणि तो त्या जंगलामध्ये जे काही जंगली प्राणी होते त्या जंगली प्राण्यांना घाबरला नाही. ही डीड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. ही डीड नॉट माइंड, ही नेवर थॉट we have no home in this jungle, I have no home in this jungle. त्याने कुठल्याही पद्धतीचा असा विचार केला नाही की मला या जंगलामध्ये राहण्यासाठी घर नाही. रूफ म्हणजे छप्पर म्हणजे घर. ही वॉज अनहॅपी, ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरी व्हेरी बेस्ट. अँड ही वॉज हॅपी. जशा पद्धतीनं पक्षांना फिरण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र असतं, अगदी त्या पद्धतीनं तो पूर्णपणे मुक्त होता. त्याच्यावर कुठलंही बंधन नव्हतं. दॅट्स वाय ही वॉज व्हेरी हॅपी. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. एके दिवशी तो जंगलामध्ये फिरत असताना त्याच्या समोरासमोर एक सिंह आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. पहिली ज्याची जी काही प्रतिक्रिया होती, रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया, टू टर्न अँड फ्ली, मागे वळा आणि पळून जा, अशा पद्धतीचे त्याने विचार केला. बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव्ह ऑन सीईंग हिम. देन ही सॉ दॅट द लॉयन इज स्टील वेटिंग फॉर समवन. ज्यावेळेस त्याने बघितलं की तो जो काही सिंह आहे तो पूर्णपणे शांत उभा आहे. इट नायदर ग्रोड नॉर रोड. त्याने कुठल्याही पद्धतीची गर्जना केली नाही किंवा गुरगुरला नाही. सिंह बघितल्यानंतर आपण सिंह बघतो कशामध्ये बघतो? सिंह आपण झूमध्ये, प्राणी संग्रहालयामध्ये बघतो. तो ग्रोल करतो, गुरगुरत असतो. कुठलाही जंगली प्राणी गुरगुरत असतो. इनफॅक्ट इट लुक ॲट हिज पिटियसली, ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट. अगदी त्याने पीटीएसली म्हणजे इन अ पीटीएस मॅनर, अत्यंत नम्रपणे त्या सिंहाने त्या अँड्रॅकॉल्सकडे बघितलं. आणि तो फार दुःखात आहे, अशा पद्धतीची मानसिकता त्या अँड्रॅकॉल्सनी त्या सिंहाची ओळखली. अँड्रॅकॉल्स वॉच्ड, देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड द लॉयन, स्टेप बाय स्टेप. द लॉयन मून अँड विंपर्ड, please help me, its eyes seems to say. The lion seems to say to the andropause, please help me, it seems to say. Jasa ki lion tya andropause kada madatichi magni karat aahe, asha paddhati cha bhavana tyacha sneha cha dolyamadhye tya andropause la dislya. Ani to halu halu
त्या सिंहाजवळ येऊ लागला. When Andracolus drew near, the lion lowered its head and began to lick its paws. When Andracolus close to the lion licked his paw. ज्या वेळेस Andracolus त्या सिंहाजवळ गेला त्यावेळेस त्या सिंहाने त्याचा जो काही पाय आहे तो पाय तो चाटायला लागला. लिक्ड म्हणजे चाटणे. Then Andracolus saw that the lion's paw was wounded, sore and swollen. त्यावेळेस त्या Andracolusने बघितलं का त्याच्या जे काय पायाला जखम झालेली आहे, सूज आलेली आहे. On a closer look, Andracolus noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. So this is the cause of the lion's distress, thought Andracolus. When he came to close to the lion, he saw the thorn was pierced in his paw, and that's why this lion was a distress. Javestha Andracolus त्या सिंहाजवळ आला, सिंहाचा पाय बघितला, त्यावेळेस त्या सिंहाच्या पायामध्ये त्याला काटा घुसलेला दिसला, काटा रुतलेला दिसला. आणि त्याच वेळेस Andracolusला कळलं की याच्या दुःखामागचं कारण त्याच्या पायाला पायामध्ये रुतलेला काटा आहे. बट द लायन सीम्स टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. एक माणूस त्याच्याजवळ आला, Andracolus त्याच्याजवळ आला, परंतु त्याला त्याचं इंटेन्शन म्हणजे त्याची जी काही वृत्ती आहे, सिंहाची जी काही वृत्ती होती, सिंह हल्ला करू शकत होता, परंतु एक व्यक्ती प्राण्यांना देखील भावना असतात, त्यांची जर आपण मदत केली तर ते आपल्यावर हल्ला करत नाही. ही एक भावना, हा एक मेसेज, हा एक संदेश देखील आपण या पाठाच्या माध्यमातून देऊ शकतो. वी कॅन गिव्ह द मेसेज फ्रॉम दिस लेसन. ईच अँड एव्हरी ॲनिमल, इट मे बी पेट ऑर इट मे बी वाईल्ड, ॲनिमल हॅव द इमोशन्स. त्यानंतर Andracolus लुक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. आणि मग Andracolusना त्या सिंहाचा पाय त्याच्या डाव्या हातामध्ये घेतला. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. डेफ्टली मीन्स स्किलफुली, अत्यंत काळजीपूर्वक त्याने तो सिंहाचा काटा काढला. देन टीरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोदिंग, द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंजर्ड पॉ. टू हिज सरप्राईज अँड वंडर, द लॉयन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो अ ग्रॅटिट्यूड. आणि मग त्यांनी Andracolusचा जो काही कपडा होता तो कपडा त्यांनी फाडला आणि त्याला पट्टी केली, बँडेज केली, त्याला बांधलं. आणि हे कृत्य केल्यानंतर त्या लॉयनने देखील, त्या सिंहानं देखील त्या Andracolusना त्याची सेवा केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. Andracolus रिमेन विथ द लॉयन टील इट कुड वॉक अगेन. ही कुड hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Andracolus wherever he went. आणि मग जोपर्यंत सिंह पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत Andracolus त्याच्या सोबत राहिला. The lion was able to move about. Many times it followed Andracolus. ज्या ज्या वेळेस सिंह Andracolus जिथं जिथं गेला तिथं तिथं हा लॉयन त्याला फॉलो केलं. निश्चितच या पाठाचे आपण दोन भाग करणार आहोत. पहिल्या पाठामध्ये आपण इथं थांबणार आहोत. पुढच्या पाठामध्ये आपला हा पूर्ण धडा होईल. याचे दोन भाग करू, भाग एक आणि भाग दोन. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल, सादरीकरण आवडलेलं असेल, स्पष्टीकरण आवडलेले असेल. निश्चितच चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.